मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. शिवाजी विद्यापीठ खानापूर तालुक्यातच करा. आमदार अनिल बाबर यांची मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी. खानापूर तालुका हा मध्यवर्ती येतो तसेच हा भाग अवर्षणग्रस्त आहे. या तालुक्यातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर पुणे येथे जाऊन शिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर तालुक्यातच व्हावे अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. तशा मागणीचे पत्रही त्यांना दिले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात ओढाओढी सुरू आहे. तासगाव आटपाडी व खानापूर तालुक्यातून जशी मागणी आहे तशीच ते सांगलीत व्हावी अशीही मागणी आहे. त्या त्या तालुक्यातील नेत्यांनी ही मागणी उचलून धरली आहे. तासगाव तालुक्यातून आमदार सुमनताई पाटील व खासदार संजय पाटील यांनीही तासगाव तालुक्यात करावे अशी मागणी यापूर्वीच केली आहे. तासगाव तालुक्यात करावे अशी तत्वता मान्यता मिळाल्याची बातमी येताच खानापूर तालुक्यातील घाटमाथा भागातून जोरदार जनक्षोभ उसळतोय हे लक्षात येताच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आमदार बाबर यांनी उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर माजी आमदार सदाशिव पाटील यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर केली नाही. खानापूर तालुक्यातील नेत्यांच्या चुप्पीवर सोशल मीडियामधून टीकाही झाली. खास करून सदरचे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे अशा आग्रही मागणी खानापूर घाटमाथा भागातून केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा लढा उभारला आहे. या लोकांच्या भावना व याबाबत तीव्र आहेत. लोकांच्या भावना लक्षात घेऊनच आमदार अनिल बाबर यांनी उपकेंद्र खानापूरला व्हावे यासाठी मंत्री सामंत यांच्याकडे ही मागणी केली आहे.